कांग्रेस नेता एवं सांसद राहुल गांधी की ईडी जांच कर रही है। जब से राहुल गांधी को नोटिस आया है तब से कांग्रेस पूरे देश में सड़क पर उतरकर आंदोलन कर रही है। शुक्रवार को भी शहर में कांग्रेस की ओर से आंदोलन किया गया, जहां पुलिस और कांग्रेस कार्यकर्ताओं में हाथापाई हो गई। शनिवार को फिर एक बार मोदी सरकार के खिलाफ कांग्रेस की ओर से शहर के संविधान चौक पर आंदोलन कर निषेध किया गया। साथ ही केंद्र सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी भी की गई। आइए चलते हैं संविधान चौक पर। आज जो प्रकार देशामध्ये घडलेला आहे हा काही बरोबर वाटत नाही, कारण पूर्वी शोले नावाचा पिक्चर आपण बघितला असेल, त्यात आई म्हणत होती बोले बेटा मत रो नहीं तो गब्बर आ जाएगा, और आज की स्थिति ऐसी है कि इधर आ जा नहीं तो ईडी आ जाएगा, अशी परिस्थिति निर्माण झालेली आहे। ईडीच्या नावाने लोकांना घाबरविणे, दुसऱ्या विपक्षांचा सत्यानाश करणे हा जो उद्देश आहे हा काही बरोबर नाही। म्हणून त्याच्या निषेधार्थ ज्यांच्या बाप दादाने या देशाला घडविण्याकरता आपली जिंदगी बर्बाद केली, जीव कुर्बान केले, अशा लोकांच्या कुटुंबावर त्यांच्या उमेदवारांवर अशा प्रकारच्या कारवाया करणं बरोबर नाही। हा देशाला सत्यानाशाच्या मार्गाकडे नेण्याचा कारण आहे। लोकतंत्र अजिबात नष्ट होत चाललेला आहे अशी आज परिस्थिती निर्माण झालेली आहे। म्हणून हा जो ईडी लावलेला आहे आमच्या नेत्यांना, हा ताबडतोब रद्द करण्यात यावा आणि कोणालाही बिना कारण त्रास देऊ नये आणि ईडीचा धाक दाखवू नये, हे आज आम्हाला सांगायचं आहे।